नाही मी मी बोलते दुर्वाशी. तो तुझं काम सुरू ठेव. हा मी म्हणाले ना तुला दुर्वा माझ्या शब्दाबाहेर नाहीये. हा मी ठेवते फोन. बाय. हरिओम तत्सत. आता कोणाचे ग्रह रुसून बसले ताई? काय करायचं या दुर्वाचं? काय झालं काय ते तर सांग. आता बघ महत प्रयासाने कस बस मी एका फोटोग्राफरला पत्रकाराला तयार केलं होतं माझ्या प्रसिद्धीसाठी. कि मी जिथे जिथे दुर्वा बरोबर गावात जाईन समारंभात जाईन माझे फोटो काढायचे पेपरमध्ये छापून आणायचे बरोबर. आता काल आपण पंचायत ऑफिस ताब्यात घेतलं सुंदर फोटो आले आज पेपर मध्ये छापून आले पण काय आपल्या सरपंच बाईंनी त्यांना फोन केला म्हणे एवढी मोठी बातमी छापू नका फक्त छोटी छापा आणि एखादा कार्यकर्त्यांसोबतचा फोटो. कुठलंच काम प्रसिद्धीसाठी करत नाहीये रे. आणि तू सगळीच काम फक्त प्रसिद्धीसाठीच करतेस काय? ती जर अशीच वागत राहिली तर मी चर्चेत कशी काय राहणार? चर्चेमध्ये तिनं राहायला हवं का तू? मी ठरव दुर्वाने कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही ते. अगं पण दुर्वाला तुझ्या मनातलं कसं काय करणार? तिला विचारीला असंच वाटतंय की लोकांची सेवा करण्यासाठी तू तिला निवडणुकीला उभं केलंस. तिने जर ही अशीच प्रसिद्धी नाकारली ना तर काही खरं नाही रे. अगं मग समजाव ना तिला. काय काय आणि किती किती समजाव? रंगापासून लांब राहा हे काय कमी वेळ सांगितले का मी तिला? ऐकलंय तिने माझं? यावर माझ्याकडे एक उपाय आहे अगदी कायमस्वरूपी उपाय. तू आकाश आणि दुर्वाचं लग्न लावून टाक. एकदा का ती संसारामध्ये रमली ना की मग रंगा बिंगा ह्या गोष्टींसाठी तिच्याकडे वेळच राहणार नाही. असं तुला वाटतंय? लग्नाचा विषय सुद्धा खूप वेळा काढून झाला तिच्या समोर. तिने लक्ष द्यायला हवं ना. तू ना आता विषय विषय काढत बसू नकोस. तू लग्न ठरवून टाक आणि मग तिला सांग. आणि यात तुझाच फायदा आहे ताई. लग्न तिचं आणि फायदा माझा कसा काय? अगं त्याचा मोठेपणा कोणाला मिळणार? तुलाच. गावामध्ये चर्चा कोणाची होणार? तुझीच. सरपंच दुर्वाचं लग्न तिच्या काकीनं लावून दिलं वगैरे वगैरे वगैरे.